हिंगोलीमधली एक महत्वाची बातमी येते. हिंगोलीमध्ये केंद्र सरकारचा रथ हा मराठा समाजानं पळवून लावल्याची घटना घडली आहे. मोदी सरकारचा सकल मराठा समाजाकडून निषेध करण्यात आल्याची माहिती मिळते. हिंगोलीमधली ही सगळी घटना आपण बघतोय. केंद्र सरकारचा हा रथ होता आणि या माध्यमातून केंद्राच्या योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. मात्र मराठा समाजामधल्या बांधवांनी याला विरोध केल्याचं दिसतंय आणि हा रथ त्यांनी पळवून लावलेला आहे. असा निषेध आहे की याच्यावर नाव हे भारत सरकार पाहिजे होतं, हे मोदी सरकार नाही. मोदी सरकार म्हणजे एक सरकारचं नाव, एका व्यक्तीचं नाव. पंतप्रधान जरी ते असतील तर आम्हाला त्याचा सन्मान आहे, पण असा रथ लावून त्यांना प्रचार करायला नाही पाहिजे. या गोष्टीसाठी आमचा निषेध आहे.